ये है बहुजन संघटक प्रस्तुति, आप देख रहे हैं बहुजन संघटक। नमो बुद्धाय। माय बापो भिगारिया महाराज बोलते बर का पोटाची खळगी भरण्यासाठी गाडग्यात पाहिजे तेवढ्याले अन्न मागून खाणारा हन्नंगा फकीर म्हणजे गाडगे महाराज बर का। माझ्या हातात नेहमीच लोटा असतो, त्यामुळे या लोटाधारी फिरस्त्याले लोटके महाराज म्हणून ओळखतात ना बाप्पा। मी जातीनं परी म्हणून मले लोक परीड बी म्हणतात। तस चिंद्या पांघरून इचारत सोनं ऐकणारा मी कपलक सोनार बी आहे बर का, म्हणून मले लोक चिंद्या बुवाई म्हणता ना बाप्पा। हो तुम्हाला काय सांगू, या वराणीतील मंडळी मला टेबूजी म्हणते, त्याला पुढे बुवाईच वाटते। माय बापो मी तुम्हाला विचारतो, मी बुवा दिसतो तुम्हाला नाही ना? अहो त्या नागपुरातील मंडळी चक्क मला चाभरे बुवा म्हणते, चाभरे बुवा म्हणते। त्याचा अर्थ तुम्ही चाभरे बुवा काढला तरी चालेल, माझी काय बी हरकत नाही। माझ्या या माती मोल द्याले मी गोधड्यानं पांघरतो, म्हणून कोकणातल्या बाया बापुडे मले गोधडे महाराज म्हणून बोलावते। हा आता तुम्हाला सांगतो, या धम्मभूमी देवरूर मधील माझ्या बाबासाहेबांची जनता मला सत्यशोधक गाडगे बाबा म्हणते। मला लय अप्रूप वाटतं बापा हो, मला लय अप्रूप वाटतं, माझा ऊर लय दाट दाटून येतो। माय बापो तुम्हाला काय सांगू, तसं विचारानं मी बुद्धाच्या विचारच आहे। या देवाधिकांशी 33 कोटी देवांशी माझं जमत नाही बघा। गावातली थोर काळकी आणि कुटाळ टोळकी तर मले नास्तिक बाडगा म्हणून माझी टिंगल टवळी करते। अहो तो दारू पिऊ देवा, बोकुळ खाऊ देव, त्याला मी कसं मानणार सांगा बरं। हा माझ्या बाला पण हे आवडत नव्हतं। हा देहू देवाच्या नादी लागू नये अशीच माझी इच्छा होती बघा। काय अहो या देवानं तर आपला खाना खराब केलाय ना। हा अहो आवा श्री कर्जबाजारी करणारा, आमच्या संसाराचा वाटोळा करणारा देव तो कसला। हा किती पूजला देव तरी देव अजून भेटला नाही, किती पूजला देव तरी देव अजून भेटला नाही। मंदिर मोर इज्जत लुटली त्याच्या हातात शस्त्र बघता त्या देवाच्या, मंदिर मोर इज्जत लुटली हा बघत बसला पुरीला, रक्षण करतो म्हणता म्हणता स्वतःच गेला ना चोरीला। हा काय सांगू बापा, मंदिर मोर इज्जत लुटली हा बघत बसला पुरीला, रक्षण करतो म्हणता म्हणता स्वतःच गेला चोरीला। लय केलं हरी हरी, लय केलं हरी हरी, पण या मुखात कधी मावला नाही। लय शोध घेतला पण देव मला भेटला नाही, देव मला भेटला नाही। म्हणे आंघोळ करतो दुधाने, कशाने आंघोळ करतो बापा हो? तुम्ही नदी पाहिली आहे ना, नदी विहीर, आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही आंघोळ कसं करताय, पाण्याने करताय ना। हा मात्र नदीत न जाता पाणी न करता आंघोळ दुधाने करतोय। हा आंघोळ करतो दुधाने जणू साऱ्या गाईच्या बापाच्याच। गोमाता साऱ्या गाई गोमाता याच्या बापाच्या, गो म्हणे गोमाता, मग बैल काय तुमचा पिता। हा साऱ्या गोमाता यांच्या बापाच्याच। हा आंघोळ करतो दुधाने जसं काही गाई साऱ्या बापाच्याच, आणि हिशोब करतो म्हणे पुण्यान पापाचा, हिशोब करतो म्हणे पुण्यान पापाच्या, हा घागरी भरतो म्हणे पुण्यान पापाच्या। अहो पाप पुण्याचा हिशोब अजून येण्यात आवला नाही, पाप पुण्याचा घावला नाही, कुठे गेला कुणास ठाऊ, अजूनपर्यंत घावला नाही, म्हणून
नमन माझे बुद्धाला या धम्मभूमीच्या बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला या धम्मभूमीच्या बुद्धाला, या धम्मभूमीच्या बुद्धाला। बुद्धाला बुद्धाला वंदन माझे बुद्धाला, बुद्धाला बुद्धाला नमन माझे बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला। माय बापू आजचा दिवस लय पवित्र आहे। आजचा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। बाबासाहेबांनी बुद्धाच्या वटीत टाकलं ना साऱ्या समाजाला। 1935 साली येवल्याला धर्मांतराची घोषणा केली ना बाबासाहेब, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही, आणि ती घोषणा बाबासाहेबांनी खरी केली। आणि 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांना भूमीमध्ये दीक्षा घेतली आणि सगळ्यांना बौद्ध बनवलं बघा। पण बापू मी तुम्हाला सांगतो, दीक्षा घेण्यापूर्वी 2 वर्ष अगोदर बाबासाहेबांनी या संत तुकोबाच्या भूमीमध्ये महात्मा फुल्यांची भूमी, ही महात्मा फुल्यांची भूमी आहे ना, या महात्मा फुल्यांच्या भूमीमध्ये 25 डिसेंबर 1954 साली बाबासाहेबांनी बुद्धाची मूर्ती बसवली। हा अहो तो इंग्लंड तो ब्रह्मदेशाचा राजा उनू राजानं भगवान बुद्धाची मूर्ती त्यांनी दिली होती ना बाप्पा, पांढरी शुभ्र मूर्ती। बाबासाहेबांनी जागतिक धम्म परिषदेमध्ये गेलते ना बाबासाहेब, तिथून त्यांनी मूर्ती आणली आणि 25 डिसेंबर 1954 साली या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांनी बुद्धाची मूर्ती बसवली। माय बापू तुम्हाला मी विचारतो, सारी जनता आपली भोळी बावडी जनता, बाबासाहेबांशी एकनिष्ठ असणारी जनता या ठिकाणी आली, या बुद्ध विहारात आली। मला तुम्हाला आणखीन एक बाबासाहेबांची गोष्ट सांगतो, बाबासाहेब मले बाबा म्हणायचे, मी त्याने बाबा म्हणायचो, मी गाडगे बाबा आणि ते आंबेडकर बाबा। बाबासाहेबांनी सगळ्या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन सगळ्यांना बुद्ध केलं होतं ना, अवसाऱ्या जगाचा उद्धार त्यांनी केला ना, कोट्यावधी लोकांचे ते बाबा होते म्हणून मी त्यांना बाबा म्हणायचो। पण त्या बाबासाहेबांना साथ देणारी माझी माय माऊली डॉक्टर सविता कबीर, म्हणजे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर, या माय माऊलींनी माझ्या बाबासाहेबांना साथ दिली ना, घटना लिहिण्यासाठी साथ दिली, बौद्ध धर्माची क्रांती केली। धम्म क्रांतीच्या अगोदर 25 डिसेंबरला इथं बुद्धाची मूर्ती बसवली या माय माऊलीनं बाबासाहेबांच्या सोबतीला। अशा बाबासाहेबांच्या अर्धांगिनीनं प्रबुद्ध भारत घडवण्याचं स्वप्न पाहिलं। रमाईच्या स्वप्नातली बौद्धांची पंढरी, आणि या पंढरीमध्ये इतिहास घडला, बौद्धांच्या पंढरीमध्ये इतिहास घडला, बाबासाहेबांनी इतिहास घडवला। तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 1954 ज्यांनी बाबासाहेबांनी इथं बोलवलं ते भीमशाहीर गंगाधर हरीश चौरे, त्यांनी खरंच इतिहास निर्माण केला। तुम्हाला सांगू बाप्पा हो, त्या बाबासाहेबांचा इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, बाबासाहेबांचं महामानवाचं स्वप्न आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। म्हणून बुद्धाला बुद्धाला वंदन माझे बुद्धाला, नमन माझे बुद्धाला, बुद्धाला बुद्धाला वंदन माझे बुद्धाला, धम्मभूमीच्या बुद्धाला वंदन माझे बुद्धाला, नमन माझे बुद्धाला, बुद्धाला बुद्धाला वंदन माझे बुद्धाला, धम्मभूमीच्या बुद्धाला नमन माझे बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला। माय बापू मी आता तुम्हाला पुरणपोळ्याची कथा सांगतोय। एकदा पाटलाच्या वाड्यावर मी गेलो, पाटलाच्या वाड्यावर गेल्यावर
सणाचा दिवस होता, तर पुरणपोळ्याचा वास येऊ लागला. मी आरोळी दिली आणि पाटील घरातून बाहेर आलं. मी त्यांना म्हणले, अहो पुरणपोळ्याचा वास येते, मले पुरणपोळ्या द्या ना. पाटील लगेच म्हणाला, अय तुला पुरणपोळ्या पाहिजे होय रे. असं म्हणून त्यांनी मला एक रट्टा दिला. मी पुन्हा त्यांनी पुरणपोळ्या मागितल्या. तो संतापला पाटील आणि अंगणात पडलेली काट्याची बाबळाची काठी घेतली आणि मला त्यांनी पाप झोडपून काढले. बघा वाड्याभोवती गर्दी जमली, सगळे लोक जमले. कसं बस मला बाहेर पडावं लागलं. मी बाहेर आलो, शेजारी बाहेर ओसरीवर बसलो. तिथं कट्ट्यावर बसून अंगात रुतलेले बाबळीचे काटे काढू लागलो. रक्त बंबाळ अंग झालेलं होत. तितक्याच एका गृहस्थानं मला विचारलं, बाबा काय झाले हो. मी इतकंच म्हणालो, पुरणपोळ्या खाऊन राहिलो, पुरणपोळ्या खाऊन राहिलो, पुरणपोळ्या खाऊन राहिलो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, समज तुझी लेकर पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. माय बापू बाबासाहेबांची कथा सांगतो तुम्हाला. असंच एकदा सत्कार समारंभ चालू होता बाबासाहेबांचा. मी बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी हार घेऊन सत्कार समारंभाला गेलो ना बाप्पा. बाबासाहेब मंचावर बसलो होतो, मला बाबासाहेबांनी पाहिलं. बाबासाहेब मला म्हणाले, गाडगे बाबा तुम्ही वर या. मी बाबासाहेबांना म्हटलं, बाबासाहेब तुम्हीच खाली या. पुन्हा बाबासाहेब म्हटलं, अहो गाडगे बाबा तुम्ही वर या. नाही बाबासाहेब तुम्ही खाली या. हा गाडगे बाबांचा सत्कार स्वीकारा. त्यावर बाबासाहेब थोडेसे चिडले आणि म्हणाले, गाडगे बाबा तुम्ही वर येता की नाही. इतक्या त्यांच्या भाषणाची ताक तुटली. मग मी त्यांना म्हणालो, बाबा अहो ज्या मंचावर तुम्ही बसलेत त्या मंचाला पाय लावण्याची माझी लायकी नाही बाबासाहेब, म्हणून मी म्हणतोय तुम्हाला खाली या. बाबासाहेब मंचावरून मुकाट्याने खाली आले आणि त्यांनी माझा सत्कार स्वीकारला. मी कडकडून त्यांना मिठी मारली आणि चालू द्या तुमचं म्हणून मी निघून गेलो. मला नंतर बातमी कळाली, बाबासाहेबांचं मंचावर भाषण चालू होतं. मंचावर झालेली सगळी गर्दी, सगळे कार्यकर्ते नेते खाली आले आणि खाली बसले. असे होते माझे बाबासाहेब. माझे बाबासाहेब भाषण देत होते आणि माझे बाबासाहेबांची जनता जीवाचं काम करून त्यांची ऐकत होते. हा प्रताप घडला बाबासाहेबांचे. एवढे महान बाबासाहेब होते. बोला बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. आणखी एक घटना बाबासाहेबांची तुम्हाला सांगतो बाप्पा. बाबासाहेब कायदा मंत्री होत. कायदा मंत्री असताना बाबासाहेब दिल्लीला निघालो होतो इमानानं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की गाडगे बाबा आजारी आहेत.
विमानतळाकडे जाताना बाबासाहेबांनी गाडी फिरवली त्यांची आणि चक्क मला भेटायला आले ना आणि माझी त्यांनी विचारपूस केली चौकशी केली गाडगे बाबा कसे आहात तुम्ही आणि येताना की नाही मला त्यांनी दोन गोडडे भेटा द्यायला आणल्या दोन गोडडे आणल्या बापा मी कधीच कुणाचं काही स्वीकारलं नाही बरं का कधीच कुणाचं काही घेतलं नाही पण बाबासाहेबांनी दिलेल्या मायेच्या दोन गोगड्या मात्र मी आपुलकीनं स्वीकारल्या कारण बाबासाहेबांनी दिल्या होत्या त्याच्यामध्ये प्रेम होते माया होती ना बापा तर असे होते महान बाबासाहेब माझी विचारपूस करून त्यांनी पुन्हा गाडी घेतली आणि विमानतळावर गेलं आणि विमानतळावरून दिल्लीला गेलं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता तुम्हाला अर्टोळी गावातली कथा सांगतो अर्टोळी गावामध्ये माझं कीर्तन होत कीर्तनाचा विषय होता स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील भेदाभेद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयी मी निरूपण देत होतो बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य आणि त्यांचं शिक्षण यावर निरूपण देत होतो हे निरूपण देता देता मी घोषणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मग बाप्पा मला तुम्हाला काय सांगायचं ऐकून घ्या मी घोषणा दिली आणि तिथं कीर्तन ऐकायला बसलेल्या लोकांनी कुणीच बाबासाहेबांचा जय म्हटलं नाही बाबासाहेबांचा विजय असं कुणीच असं म्हटलं नाही बाप्पा मला खूप वाईट वाटलं मला राग आला मला हे सहन झालं नाही मी तिथून लागलीच कीर्तन अभावट सोडून निघून चाललो गावातल्या लोकांनी खूप गयावाया केली माझी माफी मागितली परंतु त्या ठिकाणी मी थांबलो नाही गोर गरिबांसाठी श्रमिकांसाठी दलितांसाठी त्यांच्या उद्धारासाठी हाडाची काड करणारा माझा बाबासाहेब जीवाचं रान करणारा माझा बाबासाहेब त्यांच्या नावाची गर्जना करताना जयघोष देताना ही माणसं मुख्यावरती बसली होती मला तो सहन झाला नाही बाबा मी पुन्हा त्या गावात कधीच गेलो नाही पुन्हा त्या गावात कधीच गेलो नाही कधीच गेलो नाही कधीच गेलो नाही बाबा तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांची कथा सांगतो कर्मवीर भाऊराव पाटील माझ्या लई जवळचे माझ्या सोबती नेहमी असायचे राखड चेहरा वाढलेली पांढरी दाढी जाडे भरडे आणि पाय अनुवाणी परंतु त्याने सारे बहुजन समाजाला शिक्षण देऊन बहुजनांच्या पोराला शिक्षण देऊन क्रांती केली ना बाप्पा हा तर गांधीजींचा तेव्हा खून झाला तेव्हाची गोष्ट आहे नथुराम गोडसेंनी गांधीजीचा खून केला 4 फेब्रुवारी 1948 ही घटना असावी बामण लोकांवर संकट आलं ना आणि त्यावेळेला बाळासाहेब खेर हे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर आपल्या भाषणात म्हणाले शनिवार वाड्यासमोर सभा होती बाळासाहेब खेर म्हणाले बामणाच्या संरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढेन असं बाळासाहेब खेर म्हणाले त्यावर भाऊराव पाटील संतापले लगेचच त्यांनी भाऊराव पाटील बोललं बाळासाहेब खेरचे अंग असं किती रागत आहे म्हणे बामणाचं संरक्षण करणार बाळासाहेब खेर यांना संताप आला राग आला कारण कर्मवीरराव भाऊराव पाटलांचं हे भाषण त्यांना लय लागलं आणि
चक्क त्यांनी तुम्हाला सांगू का बाप्पा, भाऊराव पाटलांच्या शाळेची ग्रँटच बंद केली ना, जी मुंबई सरकारने दिली होती ग्रँटच बंद केली. मला लई वाईट वाटलं. मी लगेच साताऱ्याकडे निघालो. साताऱ्याकडे जाऊन भाऊराव पाटलांची भेट घेतली आणि भाऊराव पाटलांना म्हणालो, भाऊराव तुम्ही काय घाबरू नका, हा गाडगे बाबा अजून जिवंत आहे. पोरांच्या शाळेसाठी काही पैसा कमी पडला तर मला सांगा, मी पैसा पुरवीन, परंतु शाळा बंद करू नका. असं म्हणून साताऱ्याच्या भरसभेत मी कर्गिल भाऊ पाटलांना 1 लाखाची थैली दिली. बाबा हो कर्गिल भाऊराव पाटील यांनी सारे आपल्या बहुजन पोरांना शिक्षण दिलं, मशी आखणाऱ्या पोरांना शिक्षण दिलं आणि शिक्षणामध्ये क्रांती केली. बोला डॉक्टर कर्मवीर भाऊ पाटलांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा. बापा तुम्हाला आता मी महत्वाचं सांगतो, लय प्रसंग बाका होता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचं गाव आहे ना, त्या कोकणामध्ये मी कीर्तन द्यायला निरूपण द्यायला गेलो होतो. खारेपाटच त्या गावाचं नाव. खारेपाटच गावामध्ये कीर्तन देता देता मले लय दुःखद वार्ता कळाली. माझा मुलगा गेल्याची दुःखद वार्ता मला कळाली. मी कीर्तन देताना शांत झालो, मला काही समजेना, माझ्या तोंडातून एवढेच बोल बाहेर पडले. मेले ऐसे कोट्यानुकोटी, मेले ऐसे कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. बाबा असा प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनात देखील घडला. बाबासाहेबांचा लाडका राजरत्न त्यांना सोडून गेला. त्या लाडक्या मुलाची निधनाची वार्ता त्यांच्या भावाने, बाबासाहेबांच्या भावाने त्यांना दिली आणि बाबासाहेब देखील अस्वस्थ झाले. कारण त्यावेळेला बाबासाहेब गोलमेज परिषदेला निघालं होतं लंडनला. बाबासाहेब शांत झाले आणि म्हणाले, मी जर गोलमेज परिषदेला गेलो नाही तर माझ्या दलित विद्यार्थ्यांच्या, दलित बांधवाच्या हक्काचं आणि अधिकाराची हत्याच गांधी आणि कंपनी करेल. त्यामुळे मला गोलमेज परिषदेला गेलंच पाहिजे. मायबाप तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आपल्या राजरत्नचं प्रेत सोडून तुमच्या हक्कासाठी अधिकारासाठी तुमचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेलं आणि आपला हक्क मिळवून आणून दिलं आणि तुम्हाला मोठं केलं, तुमचा उद्धार केला. त्या बाबासाहेबांचं दुःख आणि माझं दुःख मला वेगळं वाटलं नाही बापो. तुम्हाला खरं सांगतो, संत तुकोबांनी म्हटलंय ना, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. काम करताना अशाच यातना असतात बापो. म्हणून सारा समाज घडवण्यासाठी, समाजाला अज्ञानातून दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, माझी सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खस्ता खाल्ल्या, आपल्या जीवाचं रान केलं, हाडाची काळे केली आणि समाज तवा कुठं सुधारलाय बापा हो. बाबासाहेबांना जो विचार दिलाय, जो धम्म दिलाय,
तो विचार पुढे घेऊन जावा इतकंच मी बोलतो बाबासाहेबांनो. आज या ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड मध्ये बाबासाहेब आलं 54 साली आणि त्यांनी इथं जाहीर केलं. ते म्हणाले आज या ठिकाणी या छोट्याशा मंदिरात भगवान बुद्धाची मूर्ती बसवण्यात येत आहे. इथं स्थापन झालेले विहार भव्य आणि दिव्य करा. इथे पाली भाषेचे विद्यापीठ करा. धम्मपीठाची निर्मिती करा. जेथे असाल तेथून तुम्ही 25 डिसेंबरला देहूरोडला या असं बाबासाहेब म्हणत. आणि या संत तुकोबाच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी इतिहास घडवला. बुद्धाच्या वटीत आपल्याला टाकलं आणि समाज सारा बुद्धमय झाला. लाखो लोक बुद्धमय झाले. त्या बाबासाहेबांनी तर महास्वप्न पाहिलं. देहूरोडमध्ये बुद्ध मूर्ती बसवली आणि महास्वप्न पाहिलं. त्या महास्वप्नाला तुम्ही जागा. हे विहार भव्य निर्माण करा आणि प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी प्रयत्न करा. बाबासाहेब हो, मायबाप हो, माझं तुम्हाला सांगणं आहे. भगवान बुद्ध यांनी आपल्याला वैचारिक श्रीमंती दिलेली आहे. आपण लय श्रीमंत झालो. विचार दिला, निर्बुद्ध समाजाला जागा दिला आहे. परंतु आता भारत देश हा अज्ञानाकडे झुकलेला आहे. अशिक्षित व्हायला लागलेला आहे. रूढी परंपरा देवदैवाच्या नादी लागलेला आहे. तेव्हा या बाहेर काढण्यासाठी या देशाला प्रबुद्ध भारत करण्यासाठी कुणीतरी एक भीमपुत्र येईल आणि तो डॉक्टर महामानवाचं स्वप्न साकार करेल. एवढंच मी बोलतो बाप्पा हो. प्रबुद्ध भारत घडवा, प्रबुद्ध भारत घडवा, प्रबुद्ध भारत घडवा. बुद्धाला बुद्धाला नमन माझे बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला, धम्मभूमीच्या बुद्धाला नमन माझे बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला. बुद्धाला बुद्धाला नमन माझे बुद्धाला. जय भीम, जय भारत.